नमस्कार मित्रांनो ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण कनोकेशनसाठी अप्लाय कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर आपल्याला कनोकेशन फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला जावं लागेल पुणे डॉट ॲक डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अशी ती वेबसाईट ओपन होईल मग इथे बघा ॲडमिशन एक्झॅमिनेशन असे जे आपल्याला सेक्शन दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला इथे सर्टिफिकेट सेक्शनमध्ये जाऊन इथे क्लिक करायचं आहे मग त्यामध्ये गेल्यानंतर बघा इथे आहे अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कन्वकेशन डिग्री सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आणि आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल मग आपलं जर अकाउंट असेल तर ठीक आहे नाहीतर आपण इथे क्रिएट अकाउंट म्हणून इथे आपण अकाउंट क्रिएट करायचं इथे आपला ईमेल आय डी टाकायचा इथे आपला पासवर्ड टाकायचा आणि खाली पासवर्ड कन्फर्म करायचा आणि खाली आपला मोबाईल नंबर टाकायचा आता मी अकाउंट आधीच क्रिएट केलेलं आहे म्हणून मी करत नाही आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा कॅप्चर टाकायचा आणि सबमिट करायचं यानंतर आपलं अकाउंट ओपन झालेलं असेल मग त्यानंतर बॅक यायचं आणि आपलं स्टुडंट लॉग इन करायचं इथे जाऊन आपलं स्टुडंट लॉग इन करायचं मग मी आता इथे लॉग इन करून घेतो बघा मी आता इथे लॉग इन केलेलं आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशी एक स्क्रीन दिसेल मग त्यानंतर बघा इथे आहे एट यू हॅव नॉट अप्लायड फॉर एनी ॲप्लिकेशन मी आता अजूनपर्यंत आपली अप्लाय केलेलं नाही म्हणून असं आलेलं आहे मग अप्लाय करण्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला बघा या आ, थ्री लाईन आहेत त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला दिसेल अप्लाय हेअर मग इथे आपण अप्लाय हेअरवर टिक करायचं त्यानंतर बघा आपल्यासमोर आता हा फॉर्म ओपन झालेला असेल पण फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला काही टर्म्स आणि कंडिशन दिलेलं आहे ते आपण ॲग्री करायचं आहेत आणि क्लिक फॉर अप्लाय म्हणायचं आहे मग क्लिक फॉर अप्लाय म्हटल्यानंतर बघा आपल्यासमोर फॉर्म ओपन ओपन झालेलं आहे मग आपल्या संपूर्ण डिटेल इथं आपल्याला भरायची आहे बघा फॅकल्टी नेम फॅकल्टी नेम मग मी इथे चूज करतो कॉमर्स त्यानंतर कोर्स लेवल कोर्स लेवल आहे ग्रॅज्युएट आपली जी असेल ती आपण इथे सिलेक्ट करायची त्यानंतर कोर्स टाईप मी इथे सिलेक्ट केलं बी कॉम त्यानंतर कोर्सनेम कोर्सनेम मी इथे सिलेक्ट केलं बी कॉम त्यानंतर एक्सटर्नल इथे एक्झाम पॅटर्न आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपण एक्सटर्नल आहोत की इंटर्नल आहोत मग बॅचलर ऑफ कॉमर्स मी इथे सिलेक्ट केलं आणि खाली आहे स्पेशल सब्जेक्ट आपला काय आहे तो आपण इथे सिलेक्ट करायचा मग मी इथे सिलेक्ट केला कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट आणि खाली दिलेला आहे पी आर एन नंबर मग आपला मार्कशीटवर जो पी आर एन नंबर आहे तो आपण इथे फिल करायचा त्यानंतर मार्कशीटवरचाच सीट नंबर आपण इथे फिल करायचा आणि बघा तो सी सीट नंबर फिल केल्यानंतर आपल्याला इथे दिलेला आहे एक्झॅमिनेशन सेक्शन मंथ सेशन मंथ मग आपण ज्या महिन्यामध्ये एक्झाम दिल्या असेल तर तो महिना इथे आपण टाकायचा खाली एक्झॅमिनेशन सेशन इयर आणि त तो वर्ष टाकायचा खाली आपल्याला काय ग्रेड मिळाली आहे ते टाकायचं आणि आपल्याला आपलं जे मार्कशीट आहे ते आपण इथे अपलोड करायचं ते मार्कशीट अपलोड करताना ते पी डी एफमध्येच असलं पाहिजे चा, आणि चारशे बीच्या आत त्याची साईज असली पाहिजे मग त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला आहे कॉलेज फुनकोड इथे आपण कॉलेज कॉलेज फुनकोड इथे टाइप करायचा खाली कॉलेज एक्झाम कोड टाइप करायचा आणि त्यानंतर काही बेसिक डिटेल आपल्याला इथे भरायचे आहेत मग आपलं संपूर्ण नाव जसं आपल्या मार्कशीटवर आहे तसं आपण इथे फिल करायचं त्यानंतर खाली आपल्या आईचं नाव जसं मार्कशीटवर आहे तसं फिल करायचं आणि तेच मराठीमध्ये आपण खाली फिल करायचं आहे आपलं संपूर्ण नाव इथे मार्कशीटवर आहे तसं फील करायचं आणि आपल्या आईचं नावसुद्धा मराठीमध्ये इथं फिल करायचं त्याच्यानंतर आपलं जेंडर इथे सिलेक्ट करायचं आणि खाली आपली नॅशनॅलिटी आपण इंडियन आहोत की फॉरेनर आहोत ते आपण इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन मग इथे आपला ॲड्रेस आपण इथे टाईप करायचा मग इथे मी पहिलं आहे स्टेट स्टेट मग इथे मी सिलेक्ट केलं महाराष्ट्र त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं मी इथे सिलेक्ट केलं त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा त्यानंतर आपलं गाव काय आहे ते आपण इथे टाईप करायचं आपलं गाव इथे टाईप करायचं खाली आपला पिनकोड टाईप करायचा आणि आपला संपूर्ण ॲड्रेस त्यानंतर आपला ईमेल आय डी आणि आपला मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिक आलेला असेल कारण आपण लॉग इन करताना किंवा अकाउंट क्रिएट करताना आपण ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिलेला असतो म्हणून तो ऑटोमॅटिक येतो त्यानंतर आपला आपण आता कॅशमध्ये पेमेंट करणार आहोत की बँकमध्ये मग ते आपण इथे सिलेक्ट करायचं सिलेक्ट मोड ऑफ पेमेंट मग इथे आपण सिलेक्ट केलं ऑनलाइन म्हणजे बँक थ्रू आणि आपण मग आ, ते सिलेक्ट केल्यानंतर आपण सबमिट म्हणायचं आणि सबमिट म्हटल्यानंतर पुढे जो इंटरफेस ओपन होईल त्यावर दिसेल की आप आपली भरलेली माहिती बरोबर आहे की नाही ते कन्फम करा आणि कम आपण तिथे कन्फर्म म्हणायचं आणि आपलं पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर आपल्यासमोर एक पी डी एफ जनरेट होईल जी ॲक्नॉलेजमेंट असेल रिसिट असेल ती जनरेट होईल आणि अशा रीतीने आपला कन्वोकेशन फॉर्म भरला गेलेला असेल आणि त्यानंतर तो भरल्यानंतर आपल्याला काही दिवसातच आपलं कन्वोकेशन सर्टिफिकेट मिळेल धन्यवाद थँक्यू